लोणीतील प्रवरा सहकारी साखर कारखान्याला मागील दिवाळीत पोलिसांना केलेले साखर वाटप बेकायदा असल्याचा आरोप कारखान्याचे सभासद अरुण कडू तसंच बाळासाहेब केरुजी विखे यांनी केला आहे. या साखर वाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लोणीच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याद्वारे मागील दिवाळीत पोलिसांना केलेले साखर वाटप बेकायदा असल्याचा दावा या कारखान्याचे सभासद अरुण कडू, बाळासाहेब केरुजी विखे आणि एकनाथ घोगरे यांनी केला. या साखर वाटपाबाबत प्रवरा कारखाना तसंच पोलीस कल्याण निधी यंत्रणेद्वारे माहिती दिली जात नसल्यानं या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही या तिघांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. सन 11 पत्रकार परिषदेमध्ये आम्ही विखे कारखान्याच्या विरोधात काही मुद्दे मांडले होते, टीका केली होती, काही आरोप केले होते. त्यातला प्रमुख आरोप असा होता की विखे कारखाना हा काट्यामध्ये ऊस वजन मापामध्ये घोळ घालून शेतकऱ्यांना कमी माप देतो त्याची दाद आम्ही मागितली होती आणि त्या दाद मागण्याच्या विरोधात आम्हाला काही चौकशीसाठी बोलून किंवा माहितीसाठी बोलून त्याच्याविषयी अधिक माहिती आमच्याकडून घ्यायला पाहिजे होती. त्याच्याऐवजी विखे कारखान्याने लोणी पोलीस स्टेशनचा गैरवापर करून आमच्याविरुद्ध राहता कोर्टामध्ये बदनामीचा खटला दाखल केला. तो खटला त्याला सामोरे जायची आमची तयारी होती, मात्र तो खटला आकारण लांबत चालल्यामुळं शेवटी आम्ही औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली आणि या खटल्याला राहता कोर्टातल्या खटल्याला स्थगिती मिळावी अशा पद्धतीची विनंती केली, किंबहुना तो खटलाच काढून टाकण्यात यावा अशाही प्रकारची विनंती आम्ही केली. गेल्या नुकतंच 1 एप्रिलला या खटल्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तुर्त ती स्थगिती दिलेली आहे आणि 26 तारखेला कारखाना आणि पोलीस विभागाला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेली आहे. विखे कारखान्याने गेल्या दिवाळीच्या सुमाराला पोलिसांना किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना 5 किलोच्या 35 बॅगचं वाटप केलं, मोफत साखरेचं वाटप केलं आणि ते मोफत साखरेचं वाटप बेकायदेशीर असल्यामुळं आमच्या काही सहकाऱ्यांनी माहितीच्या अधिकाराखाली त्याच्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ती माहिती फारशी आमच्या हाती आली नाही म्हणून आज लोणी पोलीस स्टेशनला आम्ही माझ्या नावाने माझ्या सहकाऱ्यांसह आम्ही त्या ठिकाणी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. या तक्रारीचं योग्य उत्तर जर मिळालं नाही, या तक्रारी संदर्भात योग्य दाद लागली नाही, तर आम्ही त्याही पुढे जाऊन कायदेशीर मार्गाने लढा त्या संदर्भातसुद्धा देणार आहोत. त्याचं कारण असं, विखेंना या निवडणुकीत उभं राहायचं होतं असा त्यांचा पूर्वीपासूनचा विचार होता. त्या विचाराला अनुसरूनच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मिन्न करण्यासाठी अशा प्रकारचं मोफत साखरेचं वाटप केलेलं आहे, हा आमचा आरोप कायम असणार. 11 महिने दिवाळीच्या सीझनमध्ये त्यांनी 35 पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या पोलिसांना किंवा त्यांच्या स्टाफला 5 किलोचे 35 बॅग याचं वाटप केलं. आता हा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टीचा विचार करतात तुम्ही विचाराल की त्यांनी त्यांच्या संचालक मंडळाची परवानगी घेतली असेल, ज्याच्या ताब्यात आहे कारखाना तो काही पण हे करू शकतो, परंतु मेन परवानगी जी असते ती साखर आयुक्ताची लागते. आणि यात आम्ही जास्त काय तुम्हाला हे सांगतो, आम्ही मालक आहोत, आम्ही ऊस उत्पादक आहोत, आम्ही सभासद आहोत, शेतकरी आहोत. आम्हाला आत्तापर्यंतच्या काळामध्ये प्रवरा सहकारी साखर कारखाने सभासद म्हणून, कामगार म्हणून, ऊस उत्पादक म्हणून कधीही फुकट साखर दिलेली नाही. आत्तापर्यंतच्या त्यांच्या इतिहासाकडे आम्हाला ती विकतच घ्यावी लागली 5 किलो, मग ती शासकीय दरात ते असतात पण फुकट नाही दिली. तर ज्याप्रमाणे समजा इतर कारखाने देतात आम्हाला कधीच नाही मिळाली आयुष्यात स्थापनेपासून. आणि मग तुम्ही आमची साखर तुमच्या इलेक्शनच्या मस्टने जे आहे पोलीस डिपार्टमेंट यांना तुम्ही फुकट देता. अरे आम्ही कष्ट करतो सगळं काही असताना आम्हाला कधीच तुम्ही दिली नाही. आम्ही तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला देता, कुणाची परवानगी न घेता, हे फक्त तुमच्या इलेक्शनला या मस्टनेचा वापर व्हावा म्हणून केलेलं हे दुष्कृत्य आहे.
यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या दिवाळीत डॉ सुजय विखे अध्यक्ष असलेल्या प्रवरा साखर कारखान्याद्वारे 3,500 पोलिसांना प्रत्येकी किलो साखरेचे वाटप मोफत करण्यात आले. तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच हे वाटप झालं. या साखर वाटपाबाबत माहिती दडपण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.